मोबाईल रिचार्जची बँक खात्यातून कट झालेली तीनशे नव्याण्णव नौ रुपयांची रक्कम परत मिळविण्याच्या नादात एका सुरक्षा रक्षकाने दोन लाख पासष्ट हजार रुपये गमविल्याची घटना तळोजामध्ये उघडकीस आली आहे तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील सुरक्षा रक्षकाला गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्या विरोधात फसवणुकीसह आय टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे तक्रारदार देवेंद्र देवसिंग हा तरुण तळोजा येथील देवीचा पाडा येथे राहण्यास असून तो तोंडरे मच्छी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे तो आपल्या कामावर असताना त्याच्या सिम कार्ड ऑटो रिचार्ज झाल्याचे तसेच त्याच्या खात्यातून तीनशे नव्याण्णव रुपये वजा झाल्याचा त्याला मेसेज आला त्यामुळे त्यांनी गुगल वर कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळवून त्यावर संपर्क साधला त्यानंतर त्याने समोरील व्यक्तीला त्याच्या मोबाईलच्या रिचार्ज चे रुपये ओपोप कट झाल्याचे सांगून पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल अशी विचारणा केली यावेळी चोरट्याने त्याला एक लिंक पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगितली त्यानुसार केले असता देवेंद्र देवच्या खात्यातून काही सेकंदात एक लाख पासष्ट हजार रुपये वजा झाले त्यानंतर सायबर चोरट्याने त्याला दुसऱ्या बँकेच्या खात्याची माहिती टाकण्यास भाग पाडून त्यात ओ टाकण्यास सांगितले त्यानंतर देवेंद्र देवच्या दुसऱ्या बँक खात्यातूनही एक लाख रुपये वजा झाले अशा पद्धतीने चोरट्याने त्याच्या दोन्ही बँक खात्यातून दोन लाख पासष्ट हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे लक्षात आल्यानंतर देवेंद्र देवने दोन्ही बँक खाते बंद बंद करून तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट